मोर्शी तालुक्यातील रिद्धापूर येथून जवळच असलेल्या सहादापूर धरणातून काढलेल्या बराणपूर येथील कालव्याची भिंत 5 वर्षापूर्वी कोसळल्याने पडलेल्या भगदळामुळे त्या कालव्यामधून पावसाळ्यात पाणी भरभरून वाहत जात असल्यामुळे मोजा बराणपूर येथील शेतकरी दीपक तुळे यांच्या शेतातून 5 वर्षापासून पाणी जात असल्यामुळे त्यांच्या पिकांचे दरवर्षी नुकसान होत असल्याबाबत व झालेल्या पिकांची नुकसान भरपाई अद्याप न मिळाल्याबाबत व या कालव्याची यावर्षीसुद्धा दुरुस्ती न केल्यामुळे यावर्षीसुद्धा शेतकऱ्याच्या शेतातील शेतीची नुकसान होणार अशी MCN न्यूज मराठी चॅनलवर प्रसारित होताच दिनांक 17 जून 2022 रोजी प्रसिद्ध होताच याची दखल आमदार बच्चू कडू व आमदार देवेंद्र भुयार यांनी त्वरित दाखल घेतली आणि तत्काळ मृद व जलसंधारण विभागा मोर्शी येथे अधिकाऱ्यांना कालव्याची पाहणी करून अहवाल सादर करण्यात यावे असे निर्देश दिले. दिनांक 18 जून 2022 शनिवार रोजी जलसंधारण उपविभाग मोर्शी अधिकारी विलास बाबरेकर व जलसंधारण अधिकारी केवल आहके मनोज अलोणे यांनी भगदर पडलेल्या संपूर्ण कालव्याची पाहणी येथील शेतकऱ्यांना घेऊन या कालव्याची पाहणी करण्यात आली. याशिवाय शेतकरी दीपक तुळे यांच्या 5 वर्षापासून होणाऱ्या पिकांचे शेतीची पाहणी सुद्धा करण्यात आली. पाणी दरम्यान येथील शेतकऱ्यांनी 5 वर्षापूर्वीपासून सतत होणाऱ्या पिकांची नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी व कालव्याचे काँक्रीट करून बांधण्यात यावे किंवा त्यामध्ये पाईपलाईन टाकून पाणी काढण्यात यावे अशी मागणी यावेळी येथील शेतकरी यांनी कालव्याची पाहणी करण्याकरिता आलेल्या अधिकारी यांच्याजवळ केली. MCN न्यूज करिता सचिन डवके मोर्शी रिद्धपूर. शहादापूर येथील शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार आज कॅनलची पाहणी केली असता आजूबाजूच्या शेतीचे सर्व पाणी कॅनलमध्ये येत आहे व त्यामुळे ते सर्व पाणी याचं आपलं का दीपक दीपकराव यांच्या शेतामध्ये येऊन त्यांच्या शेतीचं नुकसान होत आहे. तरी सध्या PDAचा प्रस्ताव सादर केलेला आहे. प्रस्ताव PDAचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर काहीतरी पर्याय नाही होत आणि 2005 वर्षापासून ते निवेदन देत आहे त्यांचे नुकसान भरपाईसाठी. त्यावर तुम्ही काय सांगू शकाल? तहसीलला सादर केलेलं आपण तहसीलकडून नुकसान मिळालं पाहिजे. तहसीलकडून अपेक्षा आहे की नुकसान त्यांना मिळालं पाहिजे. ठीक आहे. तुळे बराणपूर. आज MCN न्यूजवर जी आपण बातमी टाकली होती ती लगेच प्रकाशित होताच संबंधित मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी यांनी तात्काळ पाहणी करता बराणपूर येथील शेतकरी दीपक ज्ञानेश्वर अतुळे यांचं झालेलं नुकसान व कालवा पाहण्यासाठी संबंधित अधिकारी आज बराणपूरला आले होते. त्यांनी सदर या कालव्याची पाहणी केली व दीपक भाऊंना असे आश्वासन दिले की तुमचं जे होणारं नुकसान आहे जे आजपर्यंत नुकसान झालं आहे ते तहसीलदारामार्फत तुम्हाला मिळण्यात येईल व तसेच या कालव्याचे दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन देऊन ते निघाले. त्यामुळे आम्ही MCN न्यूजचे आभारी आहोत.